तत्वज्ञान आहे, या सर्वांचा इतिहास अभ्यासला जातो. आणि मग या सर्वांचा इतिहास अभ्यासल्यानंतर त्या तंत्रज्ञानातील आपणाला साऱ्या गोष्टी कळतात. तंत्रज्ञान कशा पद्धतीने हाताळलं जातं, कारण परंपरा त्यामागील काय असते, शोध कसे लागले जातात, हे आपण त्या इतिहासातून समजावून घेत असतो. त्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती ही एकमेकावर अवलंबून असणाऱ्या गोष्टी आहेत. एकदा शोध लागला की मग तंत्रज्ञानात प्रगती. विज्ञान आणि तंत्रज्ञान या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. विज्ञानामध्ये संशोधनाचा इतिहास अभ्यासला जातो आणि तंत्रज्ञानामध्ये त्या शोधाचा अभ्यास इतिहास अभ्यासला जातो. या दोन गोष्टी एकमेकाशी पूरक गोष्टी असतात. म्हणजे वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञान या प्रगती यांची प्रगती तंत्रज्ञानातील प्रगती परस्परावर अवलंबून असते. मानवाची उत्क्रांती जी आहे त्या उत्क्रांतीची वाटचाल जर आपण पाहिली तर दगडी हत्यारं घडवण्यापासून ते कृषी उत्पादनात आता मग वेगवेगळी साधनं आलेली आहेत. त्यामध्ये ट्रॅक्टर असेल, वेगवेगळ्या मशनरी असतील, मळणीची मशीन असेल, काढणीची मशीन असेल, झोडपणीची मशीन असेल. तुम्ही पाहिलं असेल शेतीला सुरुवात झाली तेव्हा दगडाच्या हत्यारानं ती शेती केली गेली. आता तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आपण वेगवेगळ्या मशनरींचा वापर कृषी उत्पादनामध्ये करतो. म्हणजे दगडी हत्यारापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजलेलं विज्ञान जे आहे त्यावर आधारलेलं तंत्रज्ञान हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन एकमेकाला पूरक असणाऱ्या गोष्टी आहेत. पुढे विज्ञानाच्या प्रगतीमध्ये उत्पादन प्रक्रियेचं यांत्रिकरण होत गेलं आणि ते यांत्रिकीकरण हळूहळू शेतीमध्ये आपल्याला दिसायला लागलं. आता शेती म्हणजे 10 माणसानं केली जाणारी शेती सहज 1 तासामध्ये यंत्राच्या सहाय्यानं केली जाते. कापणी मळणीपासून पेरणीपासून लागणीपासून सर्व प्रक्रिया आता यंत्राच्या सहाय्यानं शेतीमध्ये केल्या गेल्या. पूर्वी असं होतं का? नाही. पहिल्यांदा दगडाची हत्यारं, मग जनावरांच्या शिंगाची हत्यारं, मग वेगवेगळ्या धातूंची हत्यारं, मग त्या धातूपासून म्हणजे संशोधन कसं होत जातं त्याच्या वेगवेगळे स्टेजेस असतात. आणि ते संशोधन का करावं लागलं? कारण समस्या येत गेल्या, आव्हानं निर्माण झाली, अडचणी आल्या, कालावधी जास्त जायला लागला. कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन करण्यासाठी या तंत्रज्ञानाची आवश्यकता वाटू लागली. मग विज्ञानाची कास धरली, विज्ञानाचा इतिहास पाहिला. विज्ञानाचा इतिहास झाल्यानंतर तंत्रज्ञानाचा इतिहास पाहिला आणि हळूहळू ही प्रगती होत गेली. विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियांचे यांत्रिकीकरण होत गेलं. ते कसं होत गेलं, विज्ञान आणि तंत्रज्ञान कसेच नेहमी एकमेकावर अवलंबून असतात हे समजण्यासाठी आपणाला तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेणं अत्यंत आवश्यक असतं. अशा पद्धतीनं 3 विषय आपण पाहिले. 1 होता तत्वज्ञान, 2 होता विज्ञान, 3 होता तंत्रज्ञान. यामध्ये सुद्धा आपणाला प्रचंड मोठ्या प्रमाणात करिअर करताना लोक दिसतात. म्हणजे वेगवेगळं तंत्रज्ञान विकसित ज्या कंपनीमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा नावाची कंपनी आहे त्या कंपनीमध्ये ट्रॅक्टर तयार होतो त्या ठिकाणी ट्रॅक्टर तयार करण्याचं तंत्रज्ञान वापरलं जातं. ते तंत्रज्ञान वापरण्यासाठी वेगवेगळे इंजिनियर्स असतात, वेगवेगळे तज्ज्ञ असतात, त्यांच्या हाताखाली काम करणारे लोक असतात. म्हणजे या तंत्रज्ञानाचा इतिहास पाहिल्यानंतरसुद्धा आपणाला आपल्या जीवनाचा विकास आयुष्याची प्रगती करता येते. म्हणून तंत्रज्ञानाच्या विज्ञानाच्या आणि तत्वज्ञानाच्या या इतिहासाला उपयोजित इतिहास असं म्हटलं जातं. प्रत्यक्ष माझ्या जीवनामध्ये त्याचा काय उपयोग होतो, शोध कसे लागतात, शोधाचा इतिहास काय आहे, मी अभ्यास केल्यानंतर काय करू शकतो, तंत्रज्ञान कसं विकसित होतं, तंत्रज्ञान कुठं कुठं कामाला येतं. तुमच्या पुस्तकात शेतीतलं तंत्रज्ञान दिलं म्हणजे तीच लिहिलं पाहिजे असं नाही. समजलं की नाही? मोबाईलची क्रांती जर तुम्ही पाहिली, पूर्वी आपल्याकडे मोबाईल कशा पद्धतीचे होते, आता अँड्रॉइड आले, आता 4G आहे, 5G येईल, अनेक टप्पे आहेत या तंत्रज्ञानाचे. त्याचा एकेकाचा इतिहास पाहिला जातो आणि तो इतिहास पाहून आपला आयुष्यामध्ये या साऱ्या स्टेजेस या साऱ्या स्टेप्स विचारात घेतल्या जातात आणि आपलं आयुष्य अधिक प्रगतशील बनवलं जातं. म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये हा इतिहास कशा पद्धतीनं काम करतो याचीही उदाहरणं आहे. नंतर उद्योगधंद्यामध्ये येतो. उद्योगधंद्यांचा एक इतिहास आहे. उद्योगधंदे कधी चालू झाले, कशासाठी चालू केले गेले, का चालू केले, त्यावेळेच्या लोकांच्या मनात काय विचार आला असेल, व्यापार कसा चालू झाला, पहिला व्यापार कुठे चालू झाला, कुणी चालू केला, कशाचा केला, याचा एक इतिहास आहे ना. समजलं की नाही? ते काय अगदीच पाठ करूनच
लिहिलं पाहिजे आणि इतिहास ओळणं ओळ वाचूनच वही केली पाहिजे असं काही नाही. आपल्याला कळायला पाहिजे या साऱ्यांना एक इतिहास आहे. मी म्हटलं ना, तुमच्या कुटुंबाला सुद्धा एक इतिहास आहे, तुम्हाला सुद्धा एक इतिहास आहे. समजलं? तुमच्या बुद्धीचा एक इतिहास आहे. पहिलीला कशी होती, दुसरीला कशी होती, तिसरीला कशी होती, चौथीला तिचा विकास झाला की अधोगती झाली, ती हळूहळू वाढत गेली की कमी झाली, का कमी झाली, त्याची कारणं काय आहेत, याचा एक इतिहास आहे. समजलं तुम्हाला? मग कमी का झाली त्याची कारणं पाहून पुढचा माणूस आपल्या पुढच्या आपल्या कुटुंबातली पुढची पिढी जी आहे त्याच्यातून बोध घेईल, दिशा मार्गदर्शन घेईल आणि सुधारणा करेल. त्या इतिहासाचा उपयोग होईल. तो उपयोग म्हणजेच उपयोजित इतिहास. आता आपण बघा, उद्योगधंदे आणि व्यापार पाहतोय. उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे मानवी समाजामध्ये, मानवी जीवनामध्ये हे जे परस्पर व्यवहार आहे, ते व्यवहार जे आहे ते विस्तारलेले आहेत. आता व्यापार वाढला, आता उद्योगधंदे आले आणि त्यामुळं वेगवेगळ्या क्षेत्रामधले जे व्यवहार आहेत ते आता विस्तारत गेले. लोकांच्याकडे पैसा आला, लोक आता व्यवहार करू लागले, लोक उद्योगधंद्यामध्ये उतरू लागले, लोक उद्योगधंदे करू लागले. समजते? तर उद्योगधंदे आणि व्यापार अशा पद्धतीनं मानवी समाजामध्ये परस्पर व्यवहाराचं एक क्षेत्र आहे आणि ते विस्तारत जाणारं क्षेत्र आहे. त्यामुळे सांस्कृतिक संबंध, त्या संबंधाचं एक जाळं तयार होतं समाजामध्ये. वेगवेगळे सांस्कृतिक संबंध जपले जातात समाजामध्ये आणि जपले जाणारे हे जे संबंध असतात, व्यापाराच्या व्यवस्थापनाचाच हा एक भाग असतो. म्हणजे वेगवेगळ्या आपण उद्योगधंदे करताना वेगवेगळे आपले जर संबंध, उदाहरणार्थ आपल्या बाजूला एखादं किराणा मालाचं दुकान आहे आणि तो दुकानदार व्यापार करत असतो, माल मार्केटमधून आणतो आणि विकतो, त्याला व्यापार 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 वाढवायचा आहे, मग तो काय करतो माहिती आहे? आपले आपल्याशी एक संबंध जोडतो. आपण बघा, आपल्याला जेव्हा मालाची गरज असते, दोन चार दुकानं ओळी नसली तरी एकाच दुकानामध्ये जात असतो, त्याला काहीतरी हिस्ट्री असते, त्याचा काहीतरी इतिहास असतो, त्या दुकानदाराशी आपल्याशी एक नातं जोडलेलं असतं, संबंध जोडलेलं असतो. शिवाय त्या दुकानदाराची एक संस्कृती असते, ती आपल्याला आवडलेली असते, आपण त्याचा अभ्यास केलेला असतो आणि त्यानंसुद्धा गिरायकांचा अभ्यास केलेला असतो. मी एक उदाहरण म्हणून थोडक्यात सांगितलं. उद्योगधंद्याच्या बाबतीतसुद्धा हेच आहे. उद्योगधंदे आणि व्यापाऱ्यांच्या व्यवस्थापनाचा एक भाग म्हणजे इतिहास असतो. उद्योगधंदे कसे करायचे, व्यापार कसा करायचा, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, याला एक इतिहास आहे. पाठीमागं व्यवस्थापन कसं केलं, मला जर समजा नव्यानं आज रोजी एखादा बिझनेस उभारायचा असेल तर मला त्या बिझनेसमध्ये असणाऱ्या लोकांचा अभ्यास करावा लागतो, मला त्या लोकांना येणाऱ्या समस्यांचा अभ्यास करावा लागतो, त्यांच्यासमोर कोणकोणती आव्हानं आली ते पाहावं लागतं, त्या समस्या मी कशा सोडवेन, त्या समस्या सोडवण्याची क्षमता माझ्याकडे आहे का, हे सारा इतिहास मी पाहीन आणि मगच त्या उद्योगधंद्यामध्ये व्यापारामध्ये येईन. म्हणजे व्यापाराला सुद्धा इतिहास आहे. जर तुम्हाला इतिहास व्यापार करायचा असेल, जर तुम्हाला उद्योगधंदा उभारायचा असेल, तर तुम्हाला त्याचा इतिहास अभ्यासावा लागतो. म्हणजे इतिहासाचा उपयोग इथे सुद्धा आहे. तो किराणा मालाचा दुकानदार किराणा मालाचं दुकान टाकत असताना तो त्याच्या पूर्वजाचा इतिहास पाहिजे. माझ्या पूर्वीच्या लोकांनी हे केलेलं आहे का, नसेल केलं तर कुणी केलेलं आहे त्याला जाऊन भेटेल, त्याचा इतिहास बघेल, त्याला कोणकोणत्या अडचणी आल्या बघेल. म्हणजेच त्या उद्योगधंद्याला एक इतिहास होता, त्या व्यापाराला एक इतिहास होता, तो इतिहास त्यानं पाहिला. मी क्लासच्या क्षेत्रात जेव्हा उतरलो तेव्हा अनेक क्लासवाल्यांना भेटलो, त्यांना काय समस्येत पाहिलं, कशा पद्धतीनं हा धंदा पुढे घेऊन जाता येतं हे पाहिलं. आजही आम्ही एकमेकाला मदत करत असतो. व्यापार आणि उद्योगधंद्यामध्ये सुद्धा तसंच असतं. हा एक प्रकारचं उद्योगधंदाच आहे, व्यापारच आहे. समजलं? सेवाभावी व्यापार आहे एवढंच. एक डॉक्टर जेव्हा तयार होतो, समाजामध्ये डॉक्टरी करण्यासाठी बाहेर येतो, तेव्हा तो त्याच्या वरिष्ठ डॉक्टराकडे अगोदर काम करतो, तिथं अनुभव घेतो, त्याचा इतिहास पाहतो, काय काय अडचणी येत आहेत ते पाहतो. म्हणजे त्या धंद्याला, त्या व्यापाराला, त्या उद्योगाला एक इतिहास आहे. तो इतिहास आपल्या जीवनामध्ये वापरायचा, यालाच उपयोजित इतिहास म्हणतात. आपण तत्वज्ञानाचा इतिहास पाहिला, विज्ञानाचा पाहिला, तंत्रज्ञानाचा पाहिला, उद्योगधंदे आणि व्यापाराचा पाहतोय. हे सर्व मी सांगितलेल्या गोष्टी, या सर्वामागील मानवी नात्याचं स्वरूप आणि समाजरचना कशा पद्धतीनं बदलत गेली, हा सर्व प्रवास समजण्यासाठी आपणाला सांस्कृतिक घडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था, आर्थिक संबंध, सांस्कृतिक संबंध, या साऱ्या गोष्टी पाहाव्या लागतात. यालाच उपयोजित इतिहास असं म्हणतात. अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टीला उपयोजित इतिहास असतो. पुढच्या लेक्चरला आपण राहिलेला लेसन पाहूया. आज थोडंसं आपल्याला लेट झालं चालू करायला.
नाहीतर बऱ्यापैकी आपण कव्हर करू शकलो.